नमस्कार, मी राजश्री पाटील, इंडिया स्टार वन न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत. पोलिसांच्या सतर्कतेने वडर समाजाचे नेते सुभाष गुंजाळ यांचे वाचले प्राण. संजय नगर येथील वडर समाजाचे श्रद्धास्थान असलेले गारगुटी देवीच्या मंदिर येथील स्वरक्षण भिंत पाडून सरकारी जागेत अनधिकृत व्यापारी गाळ्याचे बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी, सदर बांधकाम पाडण्यात यावे, संबंधितावर कारवाई करण्यात यावी यासाठी वडर समाजाचे नेते सुभाष गुंजाळ यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये संजय नगर येथील प्रकरण अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी यासाठी गेवराई वडर समाजाचे नेते सुभाष गुंजाळ आत्मदहन प्रत्यक्षात करताना पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला, पण अतिक्रमण करून गाळे बांधणारा तो महाभाग कोण आहे, त्यांना छुपा पाठिंबा देणारी व्यक्ती कोण, असा जनतेला प्रश्न पडलेला आहे. इंडिया स्टार वन न्यूज साठी प्रतिनिधी जावेद शेख, गेवराई, बीड. काय सांगाल आज संजय नगर भागामध्ये या ठिकाणी अतिक्रमण करून वेगळ्या तरुणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रशासन महसूल सांगतं नगर परिषदला, नगर परिषद प्रशासन सांगतं महसूलला, नेमकी काय काय भूमिका आहे? ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी शेतीचं नाव गारगुटी देवी ठेवलेलं आहे आणि हे आम्हाला कळत नाही तेव्हापासून, अनेक वर्षापासून हे गारगुटी देवीचं मंदिर या ठिकाणी आहे. या भागातले महिला पुरुष नागरिक ह्या चांगल्या याने या देवीची पूजा वगैरे करतात आणि नगर परिषद जी सांगते ते चुकीचे, मुख्याधिकारी साहेब यांचं म्हणणं हे चुकीचं आहे, कारण शहरामध्ये कोणाची जागा याला महत्व नाही. विनापरवानगी बांधकाम कोण करतंय त्याला रोखायची जिम्मेदारी सर्व कोणाची असते, ती नगरपालिकाची. परंतु राजकीय दबावपोटी मुख्याधिकारी हे कारवाई करत नाहीत, म्हणून या शाळेच्या जागेवर हे सर्व विनापरवानगी बांधकाम झालं. हे बांधकाम काढून टाकण्यासाठी मी मनोहर चाळक, माझ्याबरोबर हे आमचे पाटोळे साहेब आणि आताचे सुभाष गुंजाळ हे असे अनेक लोक, परंतु या नगर परिषद मधले मुख्य अधिकारी, तालुक्याचे तहसीलदार, या शाळेतले संबंधित अधिकारी राजकीय दबावपोटी त्या शाळेच्या जागेवर अतिक्रम काढण्याची कारवाई करत नाहीत. ह्या 18 बगर जाती जमातीचे मुलं मुली या शाळेमध्ये शिकत आहेत आणि ही शाळा कोणाच्या मालकीची नाही. 1934 पासून निजाम सरकारने ही शाळा दिलेली आहे, परंतु या शहरातले काही राजकीय लोक ताकदीचा, सत्तेचा, माणूसबळाचा, पैशाचा वापर करून या शाळेवर अतिक्रम केलेलं आहे आणि हे अतिक्रम काढण्यासाठी आमची शासनाकडे कायदेशीर कारवाया सुरू आहेत. परंतु तहसीलदार नंबर 1, नायब तहसीलदार, तलाठी मंडलाधिकारी, नगर परिषद गेवराई, या शाळेतील मुख्याध्यापक, संबंधित अधिकारी या सर्वांनी राजकीय लोकांचे पट्टे गळ्यात घातले. पगार सरकारचे घेतात, परंतु अतिक्रम काढण्याची कारवाई करत नाहीत. हे अतिक्रम निघत नाही तवर आमची लढाई कायम राहील. सुभाष गुंजाळ सारखे तरुण आत्मदहन करायला तयार झाले तरी शासन याची दखल घेत नाही. आमच्या ह्या मागणीची शासनाने दखल घ्या आणि ह्या सर्व धनसंपत्ती असणाऱ्याचं अतिक्रम शाळेच्या जागेवर काढून टाका. धन्यवाद.